नमस्कार मित्रांनो, मी समित चिंचणकर पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या ह्या चॅनल मध्ये. आम्ही गोवेवाले दुपारचे वाजले 3:30 आणि मी इकडे वॉकिंग करतोय. जरा लवकरच आलो वॉकिंग करायला आणि त्याचं कारण म्हणजे असं, सकाळी गेलेलो मार्केटला आणि फिश आणले. तर सध्या मार्केटमध्ये फिश वगैरे क्लीन करायला कोण असत नाही, सो म्हणून फिश वगैरे घरीच आणून क्लीन करावे लागतात. फिश पण काही एवढं जास्त येत नाहीत, जे काही येतं ते छोटं मोठं येतं फिश, आणि मी पण त्यातलंच काहीतरी एक प्रकार आणलाय. तर काय प्रकार आहे तो नंतर मी तुम्हाला फिश वगैरे क्लीन करताना एक्झॅक्टली दाखवणार आहे. आणि मग फिश वगैरे क्लीन केल्यानंतर ऑफकोर्स कांचन वगैरे त्याचं काय कालवण वगैरे बनवणार आहे, ते आपल्याला ती दाखवणार आहे रेसिपी. आणि माझ्या जोडीला इकडे करण आहे, सायकलिंग करतोय, मी तुम्हाला दाखवतो आता. हे करण, से हॅलो टू आवर फ्रेंड. हॅलो फ्रेंड. यू डिडंट स्लीप? नो. व्हाय व्हाय यू गॉट अप अर्ली? वेयर यू गॉट वुडन शू देन? वेयर यू गॉट वुडन शू? वुडन शू? नॉट वुडन शू. अच्छा, म्हणजे मी वुडन शू झालो म्हणून यू केम मी सर्चिंग. ओके फाईन. ओके देन, सिन्स यू हॅव कम नाव, हाऊ मेनी राऊंड यू विल टेक? 50? हाऊ मेनी? 20. हाऊ मेनी? 20. 20? ओनली 20? यू हॅव टू टेक 50 राऊंड. ओके ओके 20 राउंड. ओके लेट्स मेक इट 40. ओके ओके चलो, आय डू वॉकिंग, यू डू सायकलिंग. चलो लेट्स स्टार्ट. ओके बाय बाय. चलो स्टार्ट युअर सायकलिंग. हा त्याचा सायकलिंग करायचा स्पॉट आहे. खूप दिवसानंतर ऍक्च्युली सायकलिंग करतो, म्हणजे गेले 2-3 दिवस तो माझ्या बरोबर, म्हणजे मी वॉकिंगला वगैरे येतो तेव्हा सायकलिंग करतो तो. कमा या. सो मित्रांनो, आपण थोड्या वेळेने भेटूया. मी आता वॉकिंग थोडी करून घेतो एक तासभर. कांचन पण तिथं काय ऑफिसचं काम चालू आहे घरी, आणि नंतर मग गेल्यानंतर मग मी तुम्हाला फिश क्लिनिंग दाखवणार. आणि मग त्याच्यानंतर आमची मास्टर शेफ कांचन काय बनवते बघूया आज संध्याकाळसाठी. ठीक आहे, चलो. हाय फ्रेंड्स. मित्रांनो, आज ना इथे जर तुम्ही मला नीट बघत असाल ना, डोळा माझा एकदम सुजला आहे आणि मला तसा हेवी फील होतो इथे. माहीत नाही, अचानक काहीतरी चावलं असेल आणि मला ते आता नंतर रिअलाईज झालं आणि जेव्हा मला इथे डोळ्याला सूज आलेली. एनिवेज, झालं असं की आय थिंक समीरने तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, जेव्हा तो वॉकिंगला गेला होता तो तुम्हाला फिशबद्दल बोलला आहे. आणि आता इथे ना मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्याने कोणतं फिश आणलं आहे, ते क्लीन कसं करतात आणि आम्ही आज काय बनवणार आहोत. सो इथे मी तुम्हाला ना लगेच आमच्या बॅकयार्डमध्ये घेऊन जाणार आहे आणि दाखवणार आहे सविस्तर की स्टार्टिंगपासून फिश क्लीन करण्यापासून ते फुल रेसिपीपर्यंत. सो इथे खूप इथलं खूप फेमस फिश आहे ते, बट मी आधीच तुम्हाला नाव डिस्क्लोज नाही करत, डायरेक्ट बाहेर घेऊन जाते आणि समितलाच सांगून दे कोणतं फिश आहे ते. बॅकयार्डमध्ये जाऊया आमच्या आणि बघूया तो काय फिश आणत त्याने मी काय क्लीन करतो आहे. हॅलो. हॅलो. सो काय आणले तू फिश, मला पण नाही दाखवले आज. दाखव. ओ माय गॉड. अच्छा, माहित आहे काय? हो मला माहिती आहे, पण मी आता काय बघा, मी तुम्हाला एकदम ना क्लोजअप मध्ये नेऊन दाखवते. एकदम फ्रेश आहेत, म्हणजे जे इथे इथे जवळपास पकडतात आपल्या तारीवरचे तेच आहेत का? एक्झॅक्टली मित्रांनो, दिस इज कॉल्ड एज कॅटफिश, शिंगाडा आम्ही इकडे सांगता असं बोलतो याला. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, ॲक्च्युली बऱ्यापैकी आता फिश कमी झाले मार्केटमध्ये आणि हे असले सगळे आता प्रकार तिकडे येतात, पण हे जे फिश आहे ना माझं फेवरेट, म्हणजे वन ऑफ द बेस्ट, म्हणजे मला आवडतं. आणि मला माहीत आहे बरेचसे लोक ॲक्च्युली खात नाहीत, पण मी तुम्हाला खरं सांगतो हे
म्हणजे म्हणतात ना प्रॉपर तरीके से म्हणजे व्यवस्थित जर त्याची रेसिपी वगैरे बनवली ना ज्याच्यातली एक आज कांचन तुम्हाला इकडे करून दाखवणार आहे आंबट टिक एकदम भारी लागतं मस्त लागतं मी तुम्हाला खरं सांगतो आणि ह्याचे ना न्यूट्रिशन्स व्हॅल्यू मी तुम्हाला खरं सांगतो हे फिश ना वन ऑफ द बेस्ट फिश म्हणजे ह्याची ना कॅलरीज खूप कमी असतात आणि सोडियम हे खूप कमी असतं आणि ओमेगा 3 आणि ओमेगा 6 जे आपल्या कार्डिओ वॅस्क्युलर जे सिस्टम आहे त्याच्याकरता सगळ्यात बेस्ट मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर डाएट वगैरे फॉलो करत असता आणि जर फिश लवर आहात दिस इज द राईट फिश खरं सांगतो या तुम्ही डाएटमध्ये हे तुम्ही इन्क्लूड करू शकता सो मी हे आता क्लीन करायला घेणार आहे थोडं किचकट काम आहे कारण ह्याचं जे काटा वगैरे असतो डेंजरस असतात डेंजर आणि जरा हार्ड असतो सो एनिवेज थोडा माझा एक्सपिरियन्स आता मी यूज करणार आहे ओके ओके एक मिनिट मी क्लोजअप मध्ये दाखवते थांब अच्छा ठीक आहे सो तू कट कर मी असंच कॅमेरा पकडत अँगल मध्ये दाखव दाखव असं क्लोजअप मध्ये दाखव परत आता दाखव असं ओ माय गॉड त्याचं तोंड बघ देवा सो जसं मी बोललो तुम्हाला याचा काटा ना खूपच कडक असतो आणि थोडं स्लिपरी असतं हे फिश असे घसरतात त्या हातातून पकडले फिश स्लिपरी असतात ठीक आहे आपण काय म्हणतात ना थोडी मेहनत करू आणि क्लीन करून घेऊ आपण हे फिश अंडी आहेत का याच्यात नाही हे अंडी याच्यात नसणार अरे अंडी तर तुझी फेवरेट आहे त्याच्यातले हो हे ऍक्च्युली ना अंडीवाली पण येतात फिमेल व्हर्जन पण ते अजून पाऊस सुरू नाही झाला ना हे आपल्याला असं क्लीन करायचं आहे वरती लेझर पाणी पितोय वाटतं आवाज येतोय लेझरचा घट्ट असतात हे ना काटा त्याचा ना खूप कडक असतो व्हॉट कराल बाबा आय एम डूइंग युअर शूटिंग यू प्लीज ओपन नो आय डोंट नो हाउ टू ओपन यू डोंट कम आउट करण हां मम्मी इज कमिंग वेट वेट आय विल कम जस्ट गिव मी 2 मिनिट्स कैन आई कट दिस बेटर ओके कट तब तो चांगले ना आज एकदम फ्रेश आहे अंडी असायला पाहिजे ती आपल्याला दाखवायला मिळाली असते ह्याच्यामध्ये जी अंडी निघतात ना असं म्हणजे कशी असतात मी त्यातली अंडी असं द्राक्षाचा घड कसा असतो अशी फुल बनच्या बंच येतात एकत्र मी नाही खात ॲक्च्युली ती अंडी समितच खातो बट मला फक्त बघायला आवडतं सो काही वेळाने आपण ह्याची रेसिपी बघणार आहोत टिल देन मी हे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतो आणि मॅडम थोडा चहाचा वगैरे तयारी बघा कसं काय ते हो मी जाते आणि आत्मे आता चहा ठेवते आता जस्ट वॉकिंग करून आलोय मी तू लिंबू पाणी घेतलंस हो हे सगळं क्लीन करणार आंघोळ करणार त्यानंतर आपण चहाला भेटूया चला सो फायनली मित्रांनो माझं फिश क्लीन करून झालेलं आहे इकडे आणि तुम्ही इकडे बघताय क्लोजअप घ्या मॅडम व्यवस्थित आहे बघा असं फिश क्लीन केलं आहे मी सगळं आणि इवन मी डोकं पण घेतलं आहे ही डोक्याची जी पुढची बाजू आहे ना ती कट केली आहे मला डोकं ह्या फिशचं डोकं खूप आवडतं ह्याच्यातला तो भेजा असतो ना छोटा छोटा तो मला खूप आवडतो आणि ह्याची रेसिपी आता कांचन बनवणार आहे वन ऑफ माय फेवरेट रेसिपी आंबट टिक आम्ही कोकणीमध्ये आंबट टिक बोलतो हां सो कांचन
आता तुझा कार्यक्रम आहे हो त्याच्या अगोदर मी चहा ठेवला आपण चहा घेऊया येस 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 तू फ्रेश हो मी त्याच रेडी करून ठेवते आणि मग डायरेक्ट शूट करायला घेऊया शुअर 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 सो एकदा दाखवता येते मी क्लोजअप मध्ये सॉफ्ट पीसेस आहेत ना आणि हे काय काळीज आहे त्याच कुठला हा ही थोडी काळीज आहे हे बघा हे पण तुला ग्रेव्ही मध्ये घालायचंय सेपरेट फ्राय करून देते नाही तर नाही काय थोडेशेच आहेत ग्रेव्ही मध्येच ग्रेव्ही मध्येच घालायचं सगळं एकदम मस्त याचे इनफॅक्ट तू टू पोर्शन कर जसं मी बोललो ना आपला एक आंबट टिक बनव दुसरं जे आहे ना जे कालवण आपण जे टिपिकल आपलं गोवन स्टाईल जे कालवण असतं म्हणजे खोबरं वगैरे गरम मसाल्याचं ते पण आपण दाखवूया सो टू पोर्शन करून हे करूया ठीक आहे चला आता एक छोटासा ब्रेक घेऊया आम्ही चहा घेतो आणि तुम्हाला नंतर परत भेटतो इथे बाय सो फ्रेंड्स वेलकम बॅक इथे आमचा नाश्ता झालेला आहे फिश क्लीन करून तुम्हाला मगाशी दाखवलेले समितने आणि मी काय रेसिपी बनवणार आहे आज इथे ते समित तुम्हाला मगाशी बोललेला सो मी आता इथे तुम्हाला दाखवणार आहे आज मी सांगतो म्हणजे जे कॅट फिश आहे त्याचा मी काय बनवणार आहोत त्याचं इथे आज आंबटिक मी बनवायला घेणार आहे आणि तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ बघितले असाल ना असं मी मोरीचं म्हणजे शार्क बेबी शार्क फिश असतं ना त्याचं आंबटिक करून दाखवलेलं आहे रेसिपी सिमिलर आहे जास्त काही फरक नाही आहे हां बट टेस्ट दोघांची खूप वेगळी आहे आणि इथे वेळ न घालवता लगेच मी तुम्हाला साहित्य आणि कृतीकडे नेते इथे बघा मी इथे दाखवले तुम्हाला हे जे आपण फिशचे तुकडे करून ठेवलेले ना मग अशी क्लीन करून त्यांना ना मी इथे थोडंसं हळद आणि मीठ लावून थोड्या वेळासाठी ठेवलेलं फिश एक थोडं उग्र कसं असतं त्याच्यामुळे एक हळद लावून थोडा वेळ मॅरिनेशन करायला ठेवायचं कारण का रिव्हर फिश आहे ते आणि थोडं जितकं मॅरिनेट आपण करू ना हळदीमध्ये एक वास कमी होतो त्याचा झटपट साहित्य बघूया इथे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे एक छोट्या साईजचा टमॅटो बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर हा आहे गरम मसाला एक चमचा कश्मीरी मिर्च पावडर कलरसाठी एक चमचा लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळद 6 ते 7 कोकमाच्या पाकळ्या आहेत आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आपण इथे यूज करणार आहोत एक अंदाजे 2 ते 2.5 चमचे गॅस ऑन करूया इथे आणि तेल घालून घेऊया याच्यामध्ये 1.5 ते 3 चमचे इथे कांदा घालून घेऊया आपण एक कांदा व्यवस्थित सॉफ्ट होऊन तर ना आपल्याला व्यवस्थित त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे डोळ्यावर कोणी मारलं कोणी मारलं वगैरे नाही या मला इथे काहीतरी चावलं आहे त्याचं सू झाली आहे पण लोकांना असं वाटेल की मी तुला मुक्का मुक्का मारतो नाही नाही असले प्रकार होत नाही हा समीत छे छे प्रश्नच नाही कधीच तो हात वगैरे असं काही उचलत नाही बाकीचे नवरे हात उचलतात माझा बोलायचा अर्थ तसा नव्हता मी सांगते का ना आता आताच्या ह्याच्यामध्ये कोणीच असं करत नाही पहिली गोष्ट म्हणजे मुली असं सहन करून घेत नाही आणि आताचं जनरेशन खूप सुधारलं आहे असं मारून वगैरे कोण नाही करत ते अगोदरच्या काळात व्हायचे आणि जरी आता असं कोण करत असेल ना तर मी तर बोलेल बापरे की ते खूप गरज आहे काउन्सिलिंग करायची अशा ठिकाणी ऑफकोर्स बायकोला कशाला बरोबर आहे ना तू बरोबर आहे बोलतो मी माझ्या ऑडियन्सला पण विचारते कमेंट करून सांग हो नक्की सांगा इथे कांदा ना आपला थोडा सॉफ्ट होतो आहे ना तेव्हाच ह्याच्यामध्ये आपण घालूया ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे म्हणजे ना इथे कांद्याबरोबरच पेस्ट पण आपली एकाच वेळी व्यवस्थित मिक्स होऊन जाईल त्याच्यामध्ये आणि इथे ना आता सगळे मसाले आपण याच्यात घालून घेऊया एकत्र एक तेल सेपरेट होऊ सर ना चांगले मसाले भाजून घेऊया आधी इथे ही मिरची घालूया आपण कट करून घेतलेली आणि त्याच्याचबरोबर टमॅटो पण ॲड करूया टमॅटो चांगलं सॉफ्ट होऊ द्या याच्यामध्ये एक 3 मिनटं आपण ना ह्याला थोडा वेळ झाकण लावून ठेवूया एक टमॅटो व्यवस्थित शिजू दे आणि इथे एक 3 मिनटं बंद करून ठेवूया सो इथे आपला टमॅटो सॉफ्ट होतं ना तोपर्यंत मी इथे तुम्हाला दाखवते हे तेच फिश आहेत ज्याचे असे राऊंड आणि चांगले असे चंक्सचे पीस होते ना
ते मी सेपरेट काढलेत आणि त्यांना मॅरिनेट करून ठेवलेत. चिंचेचा कोळ घातला याच्यामध्ये, कारण का ना ह्या फिशला ना थोडंसं मिठाचं म्हणजे एक आंबटचं प्रमाण ना जास्त घालायचं, एक त्याची वेगळी चव येते. आणि तेच आलं लसूणची पेस्ट, मीठ, हळद आणि चिंचेचा कोळ घातला आहे. आणि फ्राय करताना ना प्लेन फ्राय करणार, फक्त एखाद्या पीसला मी तांदळाचं पीठ लावणार आहे आणि दोन पीस मी असे प्लेन फ्राय करणार आहे, जस्ट मसाला फ्राय. सो इथे ना माझं बाकीची तयारी होती, म्हणजे जोपर्यंत टमॅटो तिथे शिजतो ना मी ते भाताचा कुकर पण लगेच लावून घेणार आहे, कारण का माझा तेवढा वेळ वाचेल. आणि थोड्या गप्पा पण मारूया. हे जे फिश आहे ना कॅटफिश, आम्ही जिथे त्याला सांगतो बोलतो म्हणजेच मुंबईला सिंगाडा वगैरे बोलतात त्याला, ॲक्च्युली आम्ही वसईला घरी आईकडे कधीच नाही खाल्ला आहे. खाल्ला आहे म्हणजे कधी मार्केटमध्ये गेलं आई तर असं आम्ही बघायचं पण नाही ते काय फिश आहे, कारण का म्हणजे थोडंसं अरे काय फिश कोण खात असेल का, म्हणजे भरपूर लोकं घ्यायचे. ॲक्च्युली आम्हाला खायची माहीत नव्हती, कधी खाल्लंच नव्हतं, घरी माझ्या अजूनही नाही खात. बट इथे लग्न झाल्यानंतर समितने आणलेलं सुरुवातीला, आणि समित आणि समितचा भाऊ त्या दोघांनाही खूप आवडतं फिश. नाही आमच्या सगळ्यांना आवडतं, खरं सांगतो म्हणजे माझ्या बाबांना आवडायचं, माझ्या काकांना आवडायचं, त्यांना सगळ्यांना माहित आहे, आजोबाचं तर एकदम फेवरेट आहे. आणि असंच म्हणजे नाही हा प्रकार नाही, पण गरम गरम मसाला वगैरे घालून करी टाईप करतात तसं घालून वगैरे बनवून खायचं. आणि सुरुवातीला ना मला नाही आवडायचं फिश, म्हणजे मी नाही खायची. बट नंतर आणि बनवायची ही पद्धत पण मला माहीत नव्हती तेव्हा, जसं मी ते ऑफिसला गेली ना, सुरुवातीला मी टँजिनला होते ऑफिसमध्ये, आणि त्या ऑफिसमध्ये ना म्हणजे खूपशा माझ्या नवीन मैत्रिणी वगैरे झाल्या, आणि मी त्यांना ना सहजासहजी प्रत्येक वेळी कोणी टिफिनला काय आणलं मी त्यांना आवर्जून विचारायची की आज ही करी आणली, तुम्ही कशी बनवतात गं करी. मला जाणून घ्यायचं होतं की प्रत्येक म्हणजे जसं इथे बोलतात ना, जसं गाव बदलतं, जसं एखादा वाडा बदलतो, तशा त्यांच्या करीची रेसिपीमध्ये थोडाफार हा फरक पडतोच. आणि मी जेव्हा पण खायची त्यांना विचारायची काय टाकलं ह्याच्यामध्ये, कसं बनवतात, आणि मला ती एक आयडिया यायची की कुठे ना कुठे कुठलं तरी प्रमाण जे आहे ते कोण धणे घालतात, कोण धणे नाही घालत, कोण लसूण वापरतं, लसूण नाही वापरत, थोडी लोकं प्रत्येक फिश करीला जिरं घालतात, थोडे नाही घालत. सो असे हे जे बदल होते ना मी त्यांच्याकडून नेहमी जाणून घ्यायची. आणि त्याच्याचमध्ये मला तेव्हाच माझ्या ऑफिसमध्ये एक रिसेप्शनिस्ट होती आमची, म्हणजे वयस्कर बाई होती ती, स्कूलमध्ये अगोदर टीचर होती, नंतर ती आमच्या ऑफिसमध्ये लागलेली. आणि तिने एक दिवशी ना टिफिनला आंबटटीक आणलेलं, बट तिने आणलेलं ना तारल्यांचं, जे सार्डिन फिश आहे ना त्याचं, तारल्यांचं आंबटटीक. आणि मला ते इतकं भयंकर आवडलं, म्हणजे ते इतकं सुंदर बनवलेलं ना. आणि मी तेव्हा तिला विचारलेलं की तुम्ही कसं बनवतात, सो तिने मला रेसिपी दिलेली. फक्त एवढंच की त्यांच्या रेसिपीमध्ये ना आंबटसाठी ते लोक ना व्हिनेगर वापरायचे, म्हणजे व्हिनेगरचं प्रमाण जास्त असायचं. आणि असंच बनवता बनवता नंतर मी एकदा दोनदा बनवलं, आणि मी त्याच्या जागी म्हणजे कोकम, चिंचेचा कोळ वगैरे वापरून बनवलं, आणि समितला पण ते खूप आवडलं. आणि त्याच्यानंतर ते मला पण इतकं आवडायला लागलं की आता हे म्हणजे असं ना एक महिन्यातून एकदा तरी हे फिश आमच्याकडे असतंच, कारण सहजासहजी मिळत नाही लवकर, म्हणजे जे आपण बोलतो ना सीझन वाईज कधी असेल तर अवेलेबल तसं भेटतं. नाही भेटतं पण काय फ्रेश म्हणजे आता जसं मासा एकदम फ्रेश होतो, म्हणजे फ्रेश नाही मिळत. जेवढं तुम्ही हे फिश फ्रेश येणार ना तेवढं त्याची चव चांगली लागते. आणि जसं मी सांगितलं ना, इट इज व्हेरी व्हेरी हेल्दी, कारण कॅलरीज कमी असतात त्याच्यामध्ये, कॅलरीज आणि सोडियम जे आहे ना प्रकार कमी असतो. सो इथे ना गप्पा मारायचे जरा स्टॉप घेते आणि ते आपलं टमॅटो चेक करूया. परफेक्टली एकदम व्यवस्थित आपले इथे स्मॅश झाले टमॅटो बघा. आणि आता इथे लगेच ना आपण चांगला ठसका उठला आहे त्याचा. आणि इथे लगेच ना आता आपण हे फिश ॲड करूया याच्यामध्ये. मी ना मिक्स घेतलेत, शेपटीकडचे तुकडे पण घेतलेत, थोडे डोक्याचे पीसेस पण घेतलेत, आणि हे जे दोन काळीज होते ना ते पण आता याच्यातच घालते. व्यवस्थित एकदा परतून घेऊया, मसाले चांगले मिक्स होऊ दे, कारण का आत्ता आपण आत्ताच जेवढ्या चांगल्या प्रकारे मिक्स करू शकतो ना आत्ताच करायचं, कारण का एकदा फिश म्हणजे शिजत आला ना की आपल्याला असं चमच्याने व्यवस्थित हलवायला नाही मिळणार. सो आता एक व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊया आणि इथे मसाले आपले व्यवस्थित मिक्स झालेत. आणि इथे थोडं पाणी ॲड करूया याच्यामध्ये, कारण का फिश आपलं शिजलं पाहिजे व्यवस्थित.
एक अंदाजानेच पाणी घालायचं आहे, जास्त नाही घालायचं आहे आपल्याला. साधारणतः एक छोटा ग्लास असं. मीठ आपण घातलं नाही आहे कारण का मी मॅरिनेशनला वापरलेलं, सो मी नंतर चेक करणार आणि मग घालणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स म्हणजे इथे आता आपण हे कोकमना आत्ताच घालायचे आहेत. युजुअली मी प्रत्येक कढी वगैरे बनवताना ना म्हणजे बंद करायचे एक 5 मिनटं अगोदर घालते, बट याच्यामध्ये मी आत्ताच घालणार आहे कारण का तिखट आणि आंबटचं जे प्रमाण आहे ना ते व्यवस्थित आलं पाहिजे, म्हणूनच आपण त्याला आंबट तीख बोलतो. सो तिखट पण पाहिजे आणि आंबट पण लागलं पाहिजे. सो व्यवस्थित कोकम चांगले शिजू दे ह्याच्यामध्ये. सो हे 6 पाकळ्या आपण आता इथे घालून घेऊया. आंबटपणा पाहिजे. सो ना आता इथे आपण हे एक फास्ट गॅस करून अगोदर एक 6 ते 7 मिनटं आणि नंतर एक स्लो गॅसवर फिश चेक करून परत शिजायला ठेवूया. इथे झाकण लावून घेऊया, असं करूया. सो इथे मी तांदूळ धुवून घेतलेला ना, भात लावून घेते. नॉर्मली सगळे असंच बनवत असतील, 1 कप तांदूळला 2 कप पाणी. आणि ॲक्च्युली ना आज सॅटरडे आहे आणि युजली सॅटरडेला ना आमचं इथे थोडं लेट नाईट वगैरे बसतो आम्ही लेटपर्यंत. म्हणजे मी घरी आईला वगैरे कॉल करते, व्हिडिओ कॉल, ते पण अर्धा अर्धा 1-1 तास आमचे कॉल चालू असतात. समीत कॉल करतो, काकीशी वगैरे बोलतो. सो एक म्हणजे एकदम आरामात असतं कारण का नेक्स्ट डे मला पण सुट्टी असते ऑफिसला आणि काही काम नसतं. सो एकंदरीत सॅटरडे म्हणजे आमच्याकडे इथे ना पार्टीवाला माहोल असतो. सो जो आता जस्ट स्टार्ट होणार आहे त्याच्यामुळे इथे फटाफट काम संपवणार आहे. कारण का मी जसं की तुम्हाला मागे बोलली होती माझ्या एका व्हिडिओमध्ये की लास्ट इयर ना लॉकडाऊनमध्येच आम्ही आर्या बघितलेलं आणि हॉटस्टारवर, राईट. आणि माझी ना खूप इच्छा होती की मला ना तो सेम सीझन मला परत बघायचा आहे. सो नॉर्मली आम्ही आता परत स्टार्ट केलं आहे आर्या बघायला. आणि समीत किती एपिसोड झाले बघू, जास्त नाही बघितलं ना आपण अजून. तीन चार झाले. सो आता इथे लवकर बंद करू म्हणजे सगळं आम्ही थोडं थोडं बघणार आहोत. आर्याचे 1-2-3 एपिसोड बघून त्याच्यानंतर मग एखादी हॉरर मूवी वगैरे कॉल्स वगैरे काय ना काय चालू असतं. सो सांगायचं असं की पटकन जेवण संपवते कारण का मला बसायचं आहे जाऊन. आणि आर्या पण बघणार आहोत, त्याच्याचबरोबर आज दुसरी पण खूप कामं आहेत. आज माझ्या बहिणीचा बड्डे पण आहे. सो मी तिला ॲक्च्युली आज सकाळपासून विश नाही केलं आहे, कॉल करत होती मी तिला, बट ती पण बिझी आहे, त्यांच्या पण घरी आज प्रोग्राम वगैरे आहे. सो आता हे सगळं झालं. हां ज्योती प्लीज, तू व्हिडिओ बघत असेल तर विश यू मेनी बर्थडे. आणि आम्ही तू कारण का लास्ट इयर तुझ्या बर्थडेला तू इथे होती आणि लिटरली आम्ही 2 केक कट केला होता तिच्या बर्थडेचा. हो आणि दुसऱ्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा कट केला. आणि खूप काही नवीन गोष्टी घडल्या त्याच्यानंतर. सो आय होप तू खुश आहेस, आता आहेस तिथे. आणि कॉल करणार आहे मी तुला थोड्या वेळाने, तोपर्यंत सगळं फटाफट इथे बनवून घेऊया. सो इथे ना 5 मिनटं झाले आहेत, एकदा चेक करून घेऊया. छान एकदा उकळी आली आहे. आपल्याला ना एकदम अलगत असा चमचा घालायचा आहे कारण का खूप शिजल्यानंतर ना खूप सॉफ्ट होतात ते. सो इथे आता आपण गॅस करणार आहोत बारीक आणि त्याच्याचबरोबर ना इथे थोडंसं मीठ मी आता घालणार आहे याच्यामध्ये. एकदा हलक्या हाताने वरती खालती करून घेऊया फिश. आणि इथे ना पुन्हा आपण झाकण लावून याला 10 मिनटं, 10-12 मिनटं बारीक गॅसवर ठेवूया. ॲक्च्युली 5 ते 6 मिनटं बस आहेत, पण थोडं फिश ना चिवट कसं असतं म्हणून जरा व्यवस्थित शिजून द्यायचं. इथे आता चेक करूया आणि आय थिंक हे रेडी झालेलं आहे, इथे बघूया आपण. कसा तुला येतोय की नाही सुगंध वगैरे? एक नंबर वास सुटलाय इकडे. आणि जशी पाहिजे इथे आपण ना बघू शकतो हे फिश आहे ना, याच्यावरून आपल्याला कळतं हे कसं शिजलंय बघा. थोडंसं फुटतं ते शिजल्यानंतर. आणि आता इथे लास्ट ना गॅस बंद करूया आणि वरतून आपण हे कोथिंबीर घालून घेऊया. आणि इथे आपली ही फायनल सांगटांचं आंबट तीख तयार आहे.
मी सर्व करते आणि समितलाच देते टेस्ट करायला, कारण का तो या असल्या नाही तो असल्या रेसिपीज मध्ये मास्टर आहे, त्याला ह्याची चव एकदम परफेक्ट कळते. सो एक नंबर. मी तुला ऍक्च्युली ना त्याचा जो वास जो सुटलाय त्याच्यावरूनच सांगतो, त्याच्यावरूनच मी तुला सांगतो. आणि ते फिश एवढे फ्रेश होते ना. हो भरपूर फ्रेश होते, कारण का अक्षरशः समितने जेव्हा कट केले ना असं रक्त उडालं, आणि ऍक्च्युली आम्ही शूट नाही केलं बट ते असं माझ्या अंगावरून आलेलं तिथे साईटला. सो भरपूर ताजे होते, कारण की इथेच म्हणजे इथल्याच नदीमध्ये पकडतात ते आणि लगेच तिथे विकायला आणतात. सकाळी तिकडेच पकडतो. ओके चलो चलो दे दो, रुको ना देते. माझ्या तोंडाला पाणी सुटले. हो थांब ना, तू बस तरी, तू ये या बाजूला. अगं मला इथेच दे, इथेच देऊ. अरे म्हणजे चल ऑडियन्स लोकांना कळेल तरी माझी पोझिशन मी घेऊन. अच्छा एक सेकंड रोल कर. सो इथे मी समितला सर्व केले प्लेट मध्ये आणि तो तुम्हाला आता इथे दाखवेल. एक नंबर याचा वास सुटलेला आहे खरं सांगायचं म्हणजे. गरम आहे हा. तुला खरं सांगू वंचन, आता ब्रेड पाहिजे होता खरंच, म्हणजे ब्रेड बरोबर ना. हा भारी लागलं असतं ना चहा. सो आंबट वगैरे व्यवस्थित आहे, तिखट परफेक्ट. आणि थांब 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 कुकरची सिटी येते आणि मला आवाज येणार एक सेकंड. हा सॉफ्ट आहे व्यवस्थित. टू गुड टू गुड म्हणजे सुपर फ्रेश. आणि ना फिश फ्रेश होते ना तर त्याची पण एक वेगळी चव येते जेव्हा आपण मच्छी ताजी असते. कांचन जस्ट एक वन बाईट, एक बाईट घे तू. खरंच खूप छान झालंय. असं झालंय ना कांचन. आणि पाहिजे तसं व्यवस्थित सॉफ्ट आहे हा, खूप एक नंबर झालंय. ब्रेड घेऊन येऊ का? नाही आता नको, मी दुसरा प्लॅन केलाय नाही ते. सो तू खाऊन घे, मी बघते तोपर्यंत इथे. सो झालेला आहे आमचं इथे आंबट टिक बनवून, तुम्ही नक्की बनवून बघा घरी. तिकडे तिकडे मागे आहे आणि अजूनही माझी वाट बघते. म्हणजे खरं सांगू मित्रांनो, हे फिश ऍक्च्युली म्हणजे लोक ना खात नाही, खात नाही म्हणजे त्यांना कदाचित फिश म्हणजे काय सांगत काय. पण मी खरं सांगतो तुम्हाला, हे जे फिश आहे ना एवढं चविष्ट फिश आहे, म्हणजे त्याची एक वेगळी चव आहे. एक्झॅक्टली खरंच वेगळी चव आहे त्याची खूप. आणि जसं मी तुम्हाला म्हणजे एकदम फ्रेश होतं ते इकडे आमची जे आता शिवलीला तारीकडे जे नदी आहे तिकडेच ते लोक पकडतात सकाळी आणि विकतात. बाकी आता काय लॉकडाऊनमुळे जास्त काय मोठं फिश वगैरे येतच नाही, असेच इकडे नदीमध्ये जे फिश आहे तेच येतं खरं सांगायचं म्हणजे. आणि ऑब्व्हियसली जरा महाग पण असतं, पण महाग आहे म्हणून असं मी तुम्हाला सांगत नाही. पण हे मी जे फिश आहे ना हे मुद्दाम मी आज घेऊन आलेलो, कारण म्हणजे काय म्हणतात ना मला ते एवढं ते बघितल्याबरोबर एवढं फ्रेश वाटलं. मला माहित होतं कांचन बोलले अरे याच्याला उगाच आणि सोने ते सुहागा जर आज आम्हाला अंडीवाले सांगत नाही असतील ना खाद्यताही ना. पावसामध्ये येतात हो फिमेल जे फिश असतं अशी ना, असं फुल असं बंच असं बंच असतो त्याचा. आता काय माहित कधी दाखवायला मिळालं तर मी दाखवेन नेक्स्ट टाइम. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तसं एखादा ते फिश भेटला ना तर डेफिनेटली कांचन तुम्हाला ते दाखवणार. आणि त्याची अंडी एवढी चांगली लागतात मस्त एकदम, असंच आंबटिक बनवते कांचन आणि त्याच्यामध्ये ती अंडी असं फुल बंच असंच टाकून देतो आम्ही. हा छान वाटतं, माझा एकदम फेवरेट आहे ते. मी नाही खात, करण खातो आणि समित खातो. बट खाते नाही मी खाल्लीत म्हणजे ना मी जसं असं एक टेस्ट केलंय बट छान लागतात बट मी नाही खात. मला फक्त जे फिश बाकीचे जे फिश एग वगैरे आम्ही याच्या अगोदर व्हिडिओ वगैरे बनवलेलं ना कुर्ल्यांची लाख वगैरे दाखवली त्याच्या म्हणजे त्या टाईपच सगळे प्रकार आहेत ते. आणि डेफिनेटली ट्राय केलं पाहिजे म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही खरंच ट्राय करा. सो तुम्ही नक्की ना सगळीकडे मिळतं हे फिश, तर तुम्ही प्लीज आणून करून बघा रेसिपी. आणि तुमच्याकडे पण ह्याच फिशचं जर वेगळं काही व्हर्जन असेल, वेगळी काही रेसिपी असेल ना,
नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी ती पण दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि असंच आमचा आजचा हा दिवस होता. yes. आम्ही तुम्हाला शूट करून इथे, अजून आमचे फ्राय करायचे बाकी. एक काम उरलंय माझं, कांचनने जे मगाशी चार, ते आज तू फ्राय करणार आहे? चालेल, मी फ्राय करेन. माझी सुट्टी, माझं काम करून झालं. आता पीठ वगैरे लावून ना मस्त कुरकुरी त्याच्यावरती, अरे एक नंबर मस्त लागतं. अभी तो हमारा सैटरडे, अभी तो पार्टी चालू हो गई है. हाँ, धीरे धीरे रंग चढ़ता जाएगा, रंग चढ़ता जाएगा, रात जवा हो जाएगी. सो आता इथे आम्ही जाणार आहोत, जसं मी तुम्हाला बोलली, वेब सिरीज बघायला बसणार आहोत आम्ही आता. आणि आमच्या डोक्यात आणखीन एक प्लॅन आहे, आम्ही ना आणखीन एक शूट करणार आहोत. सांगायचं की ठरवायचं ते थिएटर वाला आपला थिएटर घालणं करणे वाले ना थिएटर का. हाँ, विद द स्नैक्स एंड एवरीथिंग, वो बताएंगे या बाद में? हाँ, एक एक ओके, एक कॉन्सेप्ट आहे डोक्यामध्ये, प्लॅन करून म्हणजे तसं जर सेटअप सगळं झालं, अरेंज आणि मला वेळ मिळाला की आम्ही नक्की विचार केलेला, तसं जर सेटअप लावायला भेटला ना तर डेफिनेटली आम्ही तो शूट करून तुम्हाला. आणि दोन दिवसानंतर आणखीन पण काहीतरी खास आहे ते पण आम्ही तुम्हाला नंतर. आम्ही ऑलरेडी सांगितले ना, करणचा वाढदिवस ना, आम्ही ऑलरेडी सांगितले ना मागच्या व्हिडिओमध्ये, एक तारखेला करणचा वाढदिवस आहे. आता नाही, बट आम्ही हा व्हिडिओ कधी अपलोड करणार त्याच्यावर डिपेंड करतो. कोणता? हा, एनिवे ओके फाईन. त्याच्यानंतर आम्ही एक जूनला त्याचा बर्थडे झालं म्हणजे मागे पुढे होऊ शकतो व्हिडिओ सांगायचं म्हणजे, पण एक जूनला करणचा वाढदिवस आहे. आणि आता इश्यू असा आहे की सिरियसली गोव्याला लॉकडाऊन एक्सटेंड केलेलं आहे, म्हणजे आज तारीख काय, 29, आज 29th आहे. आणि आजच त्या लोकांनी डिक्लेअर केलं आहे, जे एक्सटेन्शन आहे ते 7 जून पर्यंत त्या लोकांनी एक्सटेंड केलेलं आहे, वाढवलंय लॉकडाऊन. आणि आता या लॉकडाऊनमुळे झालंय असं की बाकीचे जे केक शॉप वगैरे आहेत ते सगळं बंद आहे. म्हणजे फक्त एमर्जन्सी जे ग्रॉसरीज, अंडी असू दे, चिकन असू दे, हे सगळं अव्हेलेबल आहे. पण आता मला काय समजत नाही, आता त्याला करंटला कसं आम्ही समजवणार. इवन टॉय शॉप वगैरे आहे ते पण बंद आहे, म्हणजे आता आणि त्याला गिफ्ट पाहिजे. तुला माहिती ना, त्याने तर मला लिटरली सांगितलं, मम्मा मला रुद्राचा केक पाहिजे विथ रुद्राचे फ्रेंड्स पाहिजे. साईडला मिली, बाबा प्लीज, खूप डिफिकल्ट होणार आहे. मी तो पेस्ट्री जरी भेटली ना एक तारखेला तरी मी धन्य वाटेल मला. नाही, बट माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. माझी एक ऑफिस कलीग आहे, त्याची मुलगी केक बनवते, सो मी तिथे विचारून बघते तिला, जर ती होममेड बनवून देत असेल तर. लेट्स सी, ऍटलीस्ट रुद्रा नाही, बट ऍटलीस्ट एक. आणि केक इज मस्ट यार, बर्थडेला केक पाहिजेच, नाही तर त्याचा मूड ऑलरेडी काय बाबा. बघ, त्याच्या नशिबात जर त्या दिवशी केक आहे तर डेफिनेटली विल ट्राय अवर लेवल. आमचं काय बाबा, आई वडिलांचं काय काम असतं करणं. आणि एक गोष्ट काय म्हणजे ना, करण ना ऍक्च्युली फुल वर्ष ना थांबतो की कधी माझा बर्थडे येणार. आणि आता लिटरली एक महिन्याअगोदरपासून ना तो मी तुम्हाला लास्ट स्टुडिओमध्ये तुम्ही लिहितो ना, डेज अक्षरशः डायरीमध्ये ना असं लिहितोय, मम्मा टुडे इज व्हॉट डे, आणि असं कट करतो मम्मा, सो 10 days रिमेनिंग, 11 days रिमेनिंग. सकाळी उठल्याबरोबर म्हणजे पहाटे जेव्हा उठतो झोपेतच, पप्पा व्हॉट इज टुडेज डे असा विचारतो. म्हणजे पहिला प्रश्न उठल्याबरोबर सकाळी त्याचा हा प्रश्न असतो की आज तारीख कोणती आहे, म्हणजे तो दिवस मोजायला लागलाय त्याला माहिती आहे. बघूया. आणि ऍक्च्युली मी खरंच म्हणजे लास्ट इयर पण लॉकडाऊनमुळे त्याच्या बर्थडेला कोणाला नाही यायला मिळालं, बट लकीली आई आणि माझी बहीण इथे होती. बट जसं की त्याचा जसं की त्याच्या बर्थडेला माझ्या सगळ्या बहिणी, त्यांचे मिस्टर, माझा भाऊ, भावाची बायको, अशी सगळी आणि फुल गँग असते आमची इथे. बट लॉकडाऊनमुळे राहिलं नाही तर मी तो एक खूप छान शूट केला. असं शूटिंगचं तर होतंच, बट करणना खूप मिस करतो त्यांना खूप. म्हणजे मी बोलली की त्याला त्याचा बर्थडे म्हणजे मामा येणार, हे त्याच्या डोक्यात एक फिक्स असतं. हो, ऍक्च्युली तो त्यांना खूप मिस करतो. आणि लास्ट इयर पण त्याला कुठे जायला नाही मिळालं, त्यातल्यात आम्ही नोव्हेंबरमध्ये माझ्या बहिणीचं लग्न होतं म्हणून आम्ही 8 दिवसाची छोटी ट्रिप. आता तू सगळं सांग, म्हणजे काय करूया मेहता, आपण काय करूया मित्रांनो, इकडेच सगळं खुर्ची वगैरे टेबल वगैरे मी इकडेच मांडतो,
आणि हा जो मी आता कॅमेरा असा पकडलाय ना, तुम्ही स्टँड वरती त्या ट्रायपॉड वरती प्लेस करतो, म्हणजे आम्ही आता सगळे म्हणजे अच्छा ओके बस ठीक आहे, लग्न दिवाळी दशहरा सब निकाल के निचोड निचोड इक्विपमेंट आल के ठीक आहे. सो मित्रांनो आपण ना पुढच्या एका व्हिडिओ मध्ये भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनल सांगा. पहिलं म्हणजे तुम्ही कमेंट करा, कमेंट नाही करत, व्ह्यूज येतात पण लाईक्स नाही, कमेंट नाही, कमेंट करा हो. कमेंट करायला काय, कमेंट करून सांगा ना काहीतरी, आधी लाईक्स करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा पटकन. आणि असं बोलत राहिली तर माझं बोलणं चालूच राहणार, पण सबस्क्राईब करा हो. सो भेटूया पुढच्या एका व्हिडिओ मध्ये, काय म्हणतोस, काहीतरी नवीन घेऊन येऊ आम्ही तुमच्यासाठी. सो टिल देन स्टे सेफ, स्टे हेल्दी, बाय.